भारतीय लोकशाहीचा चौथा खांब म्हणून मीडियाकडे पाहिले जाते। मीडियाचे प्रतिनिधी दिवस रात्र वेळ कोणतीही असो प्रत्येक बातमी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात। खरं तर ज्या सोयी सुविधा मान सन्मान पत्रकारांना मिळायला पाहिजे त्या मिळत नाहीत। बातमी कव्हर करत असताना परिस्थितीचं वेळेचं कुठलंच भान पत्रकारांना नसतं। पत्रकार हाच खरा समाजसेवक आहे, म्हणून पत्रकारांचा मान सन्मान व्हायलाच पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून मराठी पत्रकार संघाच्या वतीने लातूर येथे पत्रकारांना ओळखपत्र, डायरी, दिनदर्शिका, कोरोनाच्या काळात आवश्यक असलेले मास्क वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी होते, महापौर विक्रांत गोजमगुंडे, सहायक दुर्ग अभियंता प्रशांत स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष्मण देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, जिल्हा सचिव अशोक हनवते, मराठवाडा सचिव दीपरत्न निलंगेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती। यावेळी मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी व जिल्हाधिकारी यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले। लातूर जिल्हा प्रतिनिधी संतोष सोनवणे। राज्य पत्रकार संघ मुंबई अंतर्गत जिल्हा शाखा लातूरच्या वतीने आज या ठिकाणी पत्रकार संघाने जे सर्व सभासदांसाठी या ठिकाणी ओळखपत्र, त्यासोबत डायरी, मास्क, कॅलेंडर या साहित्यांचं वाटप माननीय या लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराजजी बी पी सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी सभासदांना या ठिकाणी वाटप केलं। या कार्यक्रमाला लातूर महानगरीचे महापौर विक्रमजी गोजमगुंडे सर, त्यासोबत या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून जे लाभले डॉक्टर लक्ष्मण देशमुख साहेब, त्याबरोबर सहाय्यक दुर्ग अभियंता म्हणून प्रशांतजी स्वामी सर, जिल्हा माहिती अधिकारी तथा उपसंचालक माननीय सुनील सोनटक्के सर यासह संपूर्ण लातूर जिल्हा टीम या ठिकाणी उपस्थित होते। मी या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी
या ठिकाणी पत्रकार संघाचा मराठवाड्याचा अध्यक्ष आहे, नात्याने मी त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी पत्रकारांच्या या छोट्याशा मात्र महत्त्वपूर्ण असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि वेळ दिलात, या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. पत्रकारांनी ज्या काही मागण्या या मेळाव्यामध्ये केल्या होत्या त्या मेळाव्याच्या मागण्यांना देखील या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, महापौर असतील, जिल्हा माहिती अधिकारी असतील आणि जिल्हा शल्य चिकित्सक असतील यांनी पूर्णतः त्याला मंजुरी दिलेली आहे. कारण आमच्या मागण्या न्याय आहेत, रास्त आहेत. यामध्ये प्रामुख्यानं पत्रकार भवन जे आहे ते पत्रकार भवन अद्ययावत करण्यात यावं, त्यासोबत पत्रकारांना हक्काचं घर मिळावं आणि पत्रकारांना या कोविडच्या कार्यकाळात जे लॉकडाऊन कडक करण्यात आलं होतं त्या कार्यकाळातली हजेरी जी आहे ती माफ करण्यात यावी. पत्रकारांमधून हक्काचा एखादा अंधार या ठिकाणी विभागनुसार करण्यात यावा, यासह अनेक मागण्या आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्या सर्व मागण्यांना या ठिकाणी जिल्हा शाखेनं अनुमोदन दिलेलं आहे आणि लातूर जिल्हा शाखेपासून आम्ही या मागण्यांना संघर्ष स्वरूपामध्ये मराठवाड्यातून आम्ही सुरुवात करत आहोत. निश्चित आम्हाला विश्वास आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रश्नांना पत्रकार आपल्या हक्कासाठी, स्वतःच्या न्याय हक्कासाठी हा लढा उभा करतील आणि त्याला भविष्यामध्ये न्याय मिळेल असं मला या ठिकाणी विश्वास आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी लवकरच आम्ही मराठवाडा विभागाचा पहिला मेळावा लातूर जिल्ह्यामध्ये करण्याचा आमचा मानस आहे आणि लवकरच तो लातूर जिल्हा शाखेमध्ये च्या वतीने या ठिकाणी आयोजित होईल असा विश्वास आहे. न्यूज महाराष्ट्र टुडे.